सर्व मित्रांना शुभ सकाळ। राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनल वर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आंबा लागवड समस्या आणि उपाय सीरीज अंतर्गत केले जाणार आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत। आणि क्रमांक 90 च्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये आज आपण सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी ज्यावेळी आपल्या बागेमध्ये आंब्याला मोहर येतो आणि या आलेल्या मोहराचं व्यवस्थापन त्यावर करावयाच्या फवारण्या याबाबत आपण सर्वच जण या ठिकाणी जागरूक असतो। असं जरी असलं तरी बऱ्याच वेळा नैसर्गिक वातावरणातील बदलांच्यामुळे आंब्यांना येणारा जो मोहर असतो तो काही वेळा दुबार म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा येत असतो आणि मग अशा वेळी जर दोनदा मोहर आला तर नेमकेपणानं आंब्याच्या आकारावरती काय परिणाम होतो याच्याबद्दलची माहिती आज आपण या छोट्याशा व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत। आपण स्क्रीनवरती पाहू शकता हे आम्रपाली या प्रजातीचं झाड आहे आणि जर आपण आज एप्रिलच्या 20 तारखेला जर आज आपण या फळाचा जर आकार पाहिला तर सामान्यपणे 350 ते 400 ग्रॅमपर्यंत या फळाचं वजन झालंय असं म्हणायला हरकत नाही। असं जरी असलं तरी त्याच्या शेजारीच आपण जर बघितलं तर अगदी 20 ते 25 ग्रॅम वजनाची फळं सुद्धा या ठिकाणी आपल्याला एकाच स्क्रीनवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि असं होण्याचं कारण मी मग आपण असं सांगितलं की वातावरणातील बदलांच्यामुळे बऱ्याच वेळा झाडांना दोनदा तीनदा असे मोहर येत असतात आणि अशा वेळी हा फरक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो। असं जरी असलं तरी आपण मोहरांचं व्यवस्थापन करत असताना या ठिकाणी जेव्हा पहिली काडी येते त्यानंतर त्याच्यावरती फुले येतात साधारणपणे लहान आकाराची फळं असतील किंवा मोठ्या आकाराची फळं आपण जे चार फवाऱ्यांचं जे नियोजन आपण केलंय ते आपण त्याप्रमाणेच करायचं आहे। त्याच्यामध्ये कोणताही बदल आपल्याला करायचा नाहीये। मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये आपण सांगू शकतो की एका झाडावर जर लहान आणि मोठी जर अशा आकाराची जर फळं आपल्याला या ठिकाणी जर पाहावयास मिळाली किंवा जर आली असतील तर अशा वेळी गोंधळून जायचं काही कारण नाही। बिलकुल आपण स्क्रीनवरती पाहू शकता अर्थातच साधारणपणे मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं 350 ते 400 ग्रॅम वजनाचं हे फळ साधारणपणे पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये या ठिकाणी म्हणजेच मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आंबा पूर्णपणे पिकणार आहे। मग हे पिकलेले जे आंबे आहेत त्यांचा पहिला तोडा आपण या ठिकाणी फक्त मोठ्या कैऱ्यांचा करून घ्यायचा आहे। त्या तुलनेमध्ये जर बाजूलाच असणारी ही जी छोटी फळं आहेत साधारणपणे त्यांचा आकार त्यावेळी फक्त वाढत असेल तर असं जरी असलं तरी आपण ती फळं पूर्ण मोठी होऊन या ठिकाणी त्यानंतरच आपल्याला ही फळं काढावयाची आहेत। वातावरणामधल्या काही बदलांच्यामुळे या ठिकाणी फळधारणेमध्ये थोडीशी अनियमितता येणं हे स्वाभाविक आहे आणि मग आलेली ही अनियमितता या ठिकाणी आपण त्याच्यावरती जर योग्य नियोजन केलं तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला ती खूप फायदेशीर ठरू शकते। आणि म्हणूनच फळं जर लहान मोठी असतील आंब्याला जर दोनदा तीनदा जर मोहर आला तर या ठिकाणी अशी विविधता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आलेली ही जी विविधता आहे त्याच्यावर जर आपण योग्य जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या आंब्यांचं किंवा फळांचं व्यवस्थापन करू शकतो आणि नक्कीच एक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आंबा या ठिकाणी आपण आपल्या सर्व ग्राहकांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो। मी आशा करतो आपण सर्वांना हा छोटासा व्लॉग नक्की आवडला असेल। धन्यवाद।